TV shows, blockbuster movies and originals. Download the app now. रजनीश आपण इथे का आलोय? मेरा विश्वास असला ना की मग प्रश्न निर्माण नाही होत. विश्वासाचा प्रश्न नाही रे, पण म्हणजे ऑफिसला जायला लेट होतोय म्हणून. डोंट वरी, जस्ट रिलॅक्स. तू म्हणाला होतास की कुणीतरी भेटणार आहे. मीच, मलाच भेटायचं होतं तुला, निवांत गप्पा मारायला. अरे पण मग ते आपण वीकेंडला केलं असतं ना, कामाच्या वेळात काय? कम ऑन मीरा, तू ते एम्प्लॉईच्या मेंटॅलिटी मधनं बाहेर नाही, प्लीज. हे बघ, तू ऑफिस मध्ये जर का लेट आलीस तर तू का लेट आलीस, तुला कोणी धारेवरती धरणार नाहीये, कोणी काहीच प्रश्न विचारणार नाहीये तुला. तू कंपनीची मालकीण आहेस आणि ह्याची थोडी लिबर्टी तर यू कॅन टेक ना. रजनीश, माणसाने वेळ पाळावी, मग तो कोणीही असो. मग कामाचे फोन यायला लागले, कसं निवांत बोलणारच आता. एक्सक्यूज मी अमिना. अजून दुखते का ग? नाही, ठीक आहे. आई यू मलमला होते तुला. आई नको कशाला. आई यू बर आहे, तुम्हाला उगीच त्रास. अगं तू सून आहेस माझी, मला एवढं करायलाच पाहिजे. आणि मेनकाने जो त्रास दिला त्याचं काय? तिचा त्रास तर हाताबाहेर गेला आता. आणि मी केवढा मानसिक त्रास दिला तुम्हाला सगळ्यांना. आई, मी मेनकाला बोलावलो नव्हतं खरंच. मी काही म्हणाले का? काय एक्सप्लेनेशन देतेस? मला मोकळं व्हायचंय हो आई. अजून एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला. या आधी सुद्धा मेनका घरी आली होती, एवढी हायपर झाली होती ना ती, मला फक्त मारायचं बाकी ठेवलं होतं तिने. काय? हो. अगं हे आधी नाही का सांगायचं? आई अहो, मी घाबरले होते आणि ती एवढी रिॲक्ट होईल असं वाटलं नव्हतं मला खरंच. तेव्हापासून मी खूप टेन्शन मध्ये आणि मी तिला टाळतीये. तू नको काळजी करूस, आता मी आहे ना, मी तिला तुझ्यापर्यंत पोचू पण देणार नाही. आई, खूप आधार वाटतोय मला आता तुमचा.